कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये असणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी मधून म्हणजेच तंत्रज्ञान अधिविभागातून 2022-23 या शैक्षणिक वर्षात बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी शिकत असणाऱ्या 110 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून अनेक नामवंत राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध पदावर निवड झालेली आहे। या विद्यार्थ्यांना साधारणपणे वर्षाला 2 लाख ते 8 लाखांपर्यंत पगार मिळणार आहे। हे विद्यार्थी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये विविध इंजिनिअरिंगच्या शाखांमधून पदवीच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत। औद्योगिक क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातील रोजगारांचे प्रमाण वाढले आहे आणि त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण इंजिनिअरिंगचे शिक्षण तंत्रज्ञान अधिविभागात दिले जाते। शिवाजी विद्यापीठातील सेंट्रल प्लेसमेंट सेल व अधिविभागातील प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी अनेक कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते। डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि फूड टेक्नॉलॉजी या शाखातील इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले जाते। शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी टी शिर्के, माननीय प्र कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पी एस पाटील व माननीय प्रभारी कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर व्ही एन शिंदे यांनी अनेक कॅम्पस ड्राईव्ह मधून नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या। या विद्यार्थ्यांना डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर एस एन सपली आणि प्लेसमेंट सेल अधिकारी प्राध्यापक गणेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले। तसेच या विद्यार्थ्यांना डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी मधील अनेक शाखांचे समन्वयक, सहायक प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले।